Hello and welcome to our YouTube channel. Today we will discuss about the second part of basic concept or basic principle of the organic compounds. Okay, so today's lecture discuss on the IUPAC nomenclature. What is the rules given for the IUPAC nomenclature in the organic compounds? तर त्या ऑर्गॅनिक कंपाऊंड्समध्ये जे काही नॉमिक्लेचर्स आहेत किंवा ज्या रूल्स आहेत, ज्या रूल्स ओबे होतात त्या रूल्स आपल्याला वन बाय वन इथं बघायचे. ओके, म्हणजे सिम्पली मी मागच्या लेक्चरमध्ये सांगितलं होतं की नॉमिक्लेचर म्हणजे काय असतो. थोडक्यात नॉमिक्लेचर सांगायचं म्हणलं तर नॉमिक्लेचर हा सिम्पली काय असतो, आपला नामकरण. ओके, जसं आपण आपल्या घरी आपलं नाव ठेवलं जातं किंवा नामकरण केलं जातं, तसंच ऑर्गॅनिक कंपाऊंडचं एक इंटरनॅशनल लेवलला म्हणजेच इंटरनॅशनल युनियन प्युअर अँड अप्लाइड केमिस्ट्रीमध्ये त्याचं एक नॉमिक्लेचर दिलं जातं बाय युझिंग द रूल्स. त्याला आपण सिम्पली IUPAC नॉमिक्लेचर असं म्हणतो. ओके, आणि दुसरं एक मी सांगितलं होतं की मागच्या लेक्चरमध्ये आपण बघितलं होतं की जो एक दुसरा नाव आहे, जे दुसरं टर्म आहे, त्याला आपण कॉमन नॉमिक्लेचर असं म्हणतो. ओके, तर कॉमन नॉमिक्लेचर म्हणजे काय आहे? तर आपण सांगितलं आहे की जे आपलं पेट नेम असतं किंवा जे आपलं घरी जे आपल्याला बोलवतात करतात ते जे नाव असतं किंवा कॉमन नेम असतं आणि शाळेतलं जे नाव असतं त्याला आपण सिम्पली कॉमन नेम आणि IUPAC नॉमिक्लेचर थोडक्यात असं म्हणतो. ओके, तर दॅट इज द ट्रॅडिशनली नेम गिवन फॉर दिस एनी ऑर्गॅनिक कंपाऊंड, दॅट इज कॉल्ड एज द कॉमन नेम. And the, by using the rules, by using the IUPAC rules, that the given the any name, that is simply nothing but the IUPAC nomenclature. Okay, in the last lecture we will discuss on the common names of this some organic compounds, that is N is used as an a prefix for the straight chain compound. Iso, this prefix is used for the branched molecule, that is neo is also the quaternary carbon, that center carbon, that formation of neo pentanes, okay, or neo compounds. Okay, some others the common name given for in the below, that is simply nothing but the common nomenclature. Okay, आता जे IUPAC नॉमिक्लेचरमध्ये मी तुम्हाला ऑलरेडी सांगितलं आहे की IUPAC नॉमिक्लेचर कसं डिटरमाइन करायचं किंवा कसं ओळखायचं की त्याचं IUPAC नॉमिक्लेचर तो कशा पद्धतीने असणार आहे. ओके, तर सगळ्यात महत्त्वाचं मी तुम्हाला सांगितलं होतं की या IUPAC नॉमिक्लेचरमध्ये सगळ्यात महत्त्वाचा असतो तो पॅरेंट. ओके, पॅरेंट म्हणजे कोण? जे सिरीज ऑफ ऑर्गॅनिक कंपाऊंड आहे, सिरीज ऑफ अल्केन आहे, सिरीज ऑफ अल्किन अल्काइन असतो त्याला आपण काय म्हणतो? पॅरेंट असं म्हणतो. ओके, म्हणजे सिम्पली हे पॅरेंट काय असणार आहे? तो पॅरेंट असणार आहे समजा अल्केन असेल तर ALK, म्हणजे सिम्पली मिथेन असेल तर MATH, मिथ, हीत, प्रोप, ब्यूट, असे जे सगळे जे काही सिरीज आहे त्याला आपण पॅरेंट चेन असं म्हणतो. ओके, आणि प्रेझेंट असतो एक ब्रँच म्हणजे त्याला आपण म्हणतो सबस्टिट्युएंट, त्याला म्हणतो आपण सबस्टिट्युएंट. ओके, तर सबस्टिट्युएंट प्रेझेंट असेल एका ब्रँचला, एका स्ट्रेट चेन कंपाऊंड्सला. त्याच्यानंतर दोन फंक्शनल ग्रुप प्रेझेंट असतील, याला म्हणतात फंक्शनल ग्रुप, याला म्हणतात सबस्टिट्युएंट आणि याला म्हणतात पॅरेंट चेन. ओके, तर सगळ्यात आधी आपल्याला माहिती असायला पाहिजे की पॅरेंट चेन कशाला म्हणतात, सबस्टिट्युएंट कशाला म्हणतात आणि फंक्शनल ग्रुप कशाला म्हणतात. व्हॉट इज द सबस्टिट्युएंट? सबस्टिट्युएंट आर सिम्पली नथिंग बट दी वन ऑफ द हायड्रोजन इज रिमूव्ड फ्रॉम द अल्केन, दॅट द नेम इज गिव्हन फॉर द अल्काइल. ओके, तर ही जे अल्काइल नेम यूज केलं जातं त्याला आपण सबस्टिट्युएंट असं म्हणतो. म्हणजे सिम्पली आता समजा मिथेन आहे, तर मिथेनमधला हा एक हायड्रोजन रिमूव्ह केला तर हा मॉलिक्यूल होतो मिथाईल. ओके, मिथाईल होतो. तसंच आपण इथेनमधून जर एक हायड्रोजन रिमूव्ह केलं तर त्याला काय म्हणतो आपण? इथाईल. ओके, सॉरी, इथाईल. तर इथाईल, मिथाईल हे जे यूज केलं जातं YL सफिक्सच्या त्याचा, त्याला आपण सिम्पली काय म्हणतो? दॅट इज द टर्म्स ऑफ द सबस्टिट्युएंट्स. ओके, आता आपल्याला बघायचं आहे हायड्रोकार्बन चेनबद्दल. हायड्रोकार्बन चेन म्हणजे काय? द कंपाऊंड विच कंटेनिंग द कार्बन अँड हायड्रोजन ओनली आर कॉल्ड एज द हायड्रोकार्बन चेन. ओके, सो सिम्पली
in this the organic compound, study of organic compound, there is simply nothing but the study of hydrocarbon chains. Okay, so next हाइड्रोकार्बन्स मध्ये दोन प्रकारचे हाइड्रोकार्बन्स आहेत, जे कुठल्या दोन हाइड्रोकार्बन्स असतात, तर एक असतो सॅच्युरेटेड हाइड्रोकार्बन आणि दुसरा असतो अनसॅच्युरेटेड हाइड्रोकार्बन. ओके, आता सॅच्युरेटेड या शब्दाचा मीनिंग किंवा याचा जो मीनिंग होतो सॅच्युरेटेड हाइड्रोकार्बनचा, इट इज सिम्पली नथिंग बट द हाइड्रोकार्बन इज टर्म सॅच्युरेटेड, इट इज कंटेन द ओनली कार्बन कार्बन सिंगल बॉन्ड. ज्या कंपाऊंडमध्ये कार्बन कार्बनचं सिंगल बॉन्ड लिंकेज असतं, सिंगल बॉन्डचं फॉर्मेशन होतं, त्याला आपण काय म्हणतो, सिम्पली सॅच्युरेटेड हायड्रोकार्बन्स असं म्हणतो. ओके, आता अनसॅच्युरेटेड म्हणजे काय मग? अनसॅच्युरेटेड हायड्रोकार्बन्स आर दोज विच कंटेनिंग ॲटलीस्ट वन पाय बॉन्ड, ओके, और वन डबल बॉन्ड और ट्रिपल बॉन्ड कंटेनिंग मॉलिक्यूल्स, दॅट इज सिम्पली द लिंकेज ऑफ द कार्बन कार्बन इज नथिंग बट द डबल और ट्रिपल बॉन्ड. हियर इज द लिंकेज ऑफ कार्बन कार्बन इज सिंगल बॉन्ड, कार्बन कार्बन सिंगल बॉन्ड. अँड अनसॅच्युरेटेड मध्ये कार्बन कार्बन डबल बॉन्ड तर असतं किंवा कार्बन कार्बन ट्रिपल बॉन्ड तर फॉर्मेशन असतं. ह्याला काय म्हणतो आपण? कंपाऊंड अनसॅच्युरेटेड म्हणतो, ज्याच्यामध्ये पाय बॉन्ड फॉर्मेशन होत असतं. ह्याच्यामध्ये दोन पाय बॉन्ड आहेत आणि ह्याच्यामध्ये एक पाय बॉन्ड आहे. ॲटलीस्ट एक पाय बॉन्ड जरी प्रेझेंट असेल तर त्याला म्हणतो आपण कंपाऊंड इज अनसॅच्युरेटेड. आणि ज्या कार्बन कार्बनमध्ये सिग्मा बॉन्ड फॉर्मेशन होतो त्याला आपण सिम्पली सॅच्युरेटेड हायड्रोकार्बन्स असं म्हणतो. इज इट क्लिअर? ओके, सो नेक्स्ट टर्म इज नथिंग बट दी IUPAC नॉमिनक्लेचर ऑफ अल्केन, दॅट इज इन द स्ट्रेट शेप. ओके, so straight chain containing compounds and which having the carbon carbon single bond that ending the suffix used for the ANA. okay, so in this the compound IUPAC nomenclature given for the alkane molecules. Alkane means the compound containing carbon carbon single bond. Okay, so it carries the number of the atoms present in the chain, that is simply nothing but the given for the derived the some the branched saturated hydrocarbons as well as the given for this the parent chain of this the compound. Okay, ata yacha madhe baghitla tar parent chain aplyala mahit asayla pahije. Ya pahila carbon mhanje ek carbon cha compound asel tar tyala methane mhantat, don carbon cha compound asel tar tyala ethane mhantat, propane mhantat, butane mhantat, pentane mhantat, hexane mhantat. He जसं जसं कार्बनची नंबरिंग वाढत जाते तसे तसं आपण त्याला पॅरेंट नेम देत असतो. इट डिपेंड अपॉन द वन ऑफ द जनरल फॉर्म्युला युझिंग फॉर द CnH2n+2. ओके, तर ही अल्केनचा फॉर्म्युला आहे. या अल्केनचा फॉर्म्युला यूज करून आपण काय करतो तर हा एक मॉलिक्युलर फॉर्म्युला तयार करून घेतो. त्या मॉलिक्युलर फॉर्म्युला हा प्रत्येक कंपाऊंडचा मॉलिक्युलर फॉर्म्युला इट डिपेंड अपॉन दी CnH2n+2 रूल. ओके, तर याच्यामध्ये जर आपण त्या फॉर्म्युल्यामध्ये जर ठेवलं तर आपल्याला ते सगळेच पॅरेंट चेन आपल्याला लक्षात येतं. ओके, म्हणजे कमीत कमी तुम्हाला 10 पॅरेंट चेन तुम्हाला माहिती असायला पाहिजे मिथेन टू डिकेनपर्यंत. ओके, आणि हा जो वर्ड सफिक्स यूज केला आहे मीन्स द कार्बन कार्बन सिंगल बॉन्ड ऑर दिस कंपाऊंड दिस हायड्रोकार्बन चेन इज अ सॅच्युरेटेड हायड्रोकार्बन चेन. ओके, सिम्पली द अल्केन, द डेफिनेशन ऑफ द अल्केन इज सिम्पली नथिंग बट दी दोज कंपाऊंड विच कंटेनिंग दी सॅच्युरेटेड हायड्रोकार्बन. ओके, इट इज कॉल्ड एज द अल्केन. ओके, सो दॅट्स द कंपाऊंड इज मेनली नथिंग बट दी अल्केन मॉलिक्युल्स. आता नेक्स्ट आपल्याला बघायचं, हे तुम्हाला समजलं तर तुम्हाला ह्याच्या पुढलं समजणार की आपल्याला काय यूज करून किंवा आपल्याला IUPAC नॉमेनक्लेचर कशा पद्धतीनं देता येतो ते. ओके, आता ब्रँचर चेनमध्ये ब्रँचर चेन जे कंपाऊंड्स असतात, ब्रँच चेन म्हणजे मी तुम्हाला ऑलरेडी सांगितले की ब्रँच म्हणजे काय, ब्रँच म्हणजे काय, ज्याच्यामध्ये आपल्याला स्ट्रेट चेन फॉर्मेशन होत नाही त्याच्यामध्ये ब्रँचिंग असते. जसं झाडाला फांदे असतात ब्रँचिंग असते, तशी कार्बनची जर ब्रँचिंग होत असेल तर आपण ब्रँचड चेन असं म्हणतो. ओके, सो ब्रँच चेन कंपाऊंड स्मॉल चेन्स ऑफ कार्बन ॲटम्स आर अटॅच्ड ॲट वन ऑर मोर कार्बन ॲटम्स ऑफ द पॅरेंट चेन. द स्मॉल कार्बन चेन्स इज ब्रँचेस इज कॉल्ड एज द अल्काइल ग्रुप. ओके, सो ऑलरेडी आय एम टोल्ड टू यू अल्काइल इज सिम्पली नथिंग बट दी सबस्टिट्युएंट ऑफ एनी दी अल्केन मॉलिक्युल्स, दॅट इज वन ऑफ द हायड्रोजन इज
removed from the alkane, that is called, as the term is simply nothing but the alkyne, and that word is used for the alkyne. Jar samja ek methyl group present asel, sorry methane group cha ek hydrogen remove hot, itha jar branching lagla asel tar tela apan kay mhanto methyl. Okay, jar samja ekada C2H5 group lagla hai tar tela mhanto apan ethyl. Okay, so this is the meaning of the branched chain hydrocarbons. In the order of name, how to given the name of this compound, in order to name is derived by the simply nothing but the removal of this, the one of the hydrogen atom from the molecules, that is called as the alkyl group. Okay, so that is the one of the example given for this there, NH4 molecules, that removal of one of the hydrogen atom, it formation of NH3. So this molecule is simply, this compound is nothing but the methyl. Okay, so this is simply on the branched chain. Okay, here is the sum, that is the alkyl groups, one of the removal of the hydrogen molecules from the alkane, it is formation of the alkyl compounds. Okay, so first example given for the methane molecules, that methane, one of the hydrogen is replaced from the methane, that is the formation of CH3 and the name given for the methyl. Okay, second jar bagitla tar ha C2H6 ahe, mhanje kay ahe compound cha naav ahe ethene, pan ya ethene cha conversion ethyl madhe hote, kashamule hote, by removal of ek hydrogen atom, tyacha madla ek hydrogen remove hoto ani asa apan बॉन्डेड दाखवतो, म्हणजे कुठल्या तर एका कंपाउंड सोबत तो बॉन्डिंग केलेला आहे, म्हणून आपण त्याला काय दाखवतो, तिथं बॉन्डिंग दाखवतो. ओके, प्रोपेनचा बघितला तर प्रोपेनमधला एक हायड्रोजन रिप्लेस झाला तर आपण प्रोपिल म्हणतो, ब्युटेनमधला एक हायड्रोजन रिप्लेस झाला तर त्याला आपण ब्युटाईल म्हणतो, डिकेनमधला जर झाला तर आपण त्याला डिकाईल असं म्हणतो. म्हणजे शेवटी काय आपण यूज करतोय, शेवटी आपण यूज करतोय वायल 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 वायल. ओके, म्हणजे one of the hydrogen is replaced from the alkane, that using the suffix is simply vial. Okay, so this is overall about the some basic knowledge to determine the IUPAC nomenclatures. Okay, म्हणजे IUPAC nomenclature साठी आपल्याला branched माहिती असायला पाहिजे, कुठला branch आहे, म्हणजे त्याला आपण substituent म्हणतो. तो substituent कसं formation होतो, एक अल्केन मधला एक हायड्रोजन रिप्लेस, सॉरी रिमूव्ह केला तर आपल्याला काय फॉर्मेशन होतो, सबस्टिट्यूएंट म्हणजे अल्काइल फॉर्मेशन होतो. ते अल्काइल हे अशा फॉर्मॅटमध्ये असतात, मिथिल मिथेन ग्रुपमधला एक हायड्रोजन रिमूव्ह झाला तर मिथाईल, इथेनमधून झाला तर इथाईल, प्रोपेनमधून झाला तर प्रोपाईल, अशा पद्धतीने आपल्याला हे ही अल्काइल ग्रुप्स फॉर्मेशन होत असतात. ओके, देन डिस्कस ऑन दिस रूल्स वन बाय वन गिवन फॉर द नॉमिनक्लेचर ऑफ the any branched chain alkanes. Okay, tar kutlahi branched alkanes cha nomenclature kasa dyaycha asto, straight chain cha tumhala mahit hai ki jevde kai number of carbon atom lagtat titke apan kay karto, jitke number se 7 number cha asel tar heptane mhanto, 8 number cha asel tar octane mhanto, 9 number cha asel tar nonane mhanto, tasa itha aplyala kay karaycha nomenclature of branched alkanes cha aplyala nomenclature dyaycha. Okay, आता सिंपल अल्केनचा आपण बघितलं आहे, सिंपल अल्केनचा आपल्याला माहीत आहे की त्याचं नॉमिनक्लेचर कसं दिलं जातं. ब्रँचड चेनमध्ये बघा, फर्स्ट ऑफ ऑल द सिलेक्ट द लॉन्गेस्ट कंटिन्युअस चेन इन द मॉलिक्युल्स इज आयडेंटिफाईड. ओके, म्हणजे पहिल्यांदा तुम्हाला काय करायचं, एक लॉन्गेस्ट कंटिन्युअस चेन म्हणजे मोठा चेन तुम्हाला सिलेक्ट करायचा आहे. ओके, तर आता इथं बघायला गेलं तर आपल्याला लॉन्गेस्ट जे चेन आहे तो चेन काय, 1 2 3 4 5 6 7 8, इकडं 8 कार्बन आहेत पण इकडं 7 8 9 कार्बन आहेत. ओके, म्हणजे सिम्पली लॉन्गेस्ट चेन कोणता असणार आहे, 9 कार्बनचा. तर 9 कार्बनला आपण काय म्हणतो, दॅट इज यूज फॉर द नोनेन. ओके, नोनेन यूज करतो. आता हे पहिलं टर्म झालं की आपल्याला पहिलं रूल झाला की आपल्याला पहिल्यांदा आयुपीएससी नॉमेनक्लेचर करायचं आहे तर काय करायचं, पहिल्यांदा एक कंटिन्युअसली लॉन्गेस्ट चेन सिलेक्ट करायचं आहे ज्याच्यामध्ये कार्बनची संख्या ही जास्तीत जास्त असते ती. ओके, तर मी इकडून कधी नंबरिंग देणार, इकडून नंबरिंग देऊन बघा, इकडून नंबरिंग देऊन बघा, इकडून नंबरिंग देऊन बघा, पहिल्यांदा तुम्हाला कंटिन्युअसली लॉन्गेस्ट चेन सिलेक्ट करायचं असतं. ओके, सो बस फर्स्ट पॉइंट ऑफ दिस द आयुपीएससी नॉमेनक्लेचर इज द लॉन्गेस्ट, सिलेक्ट द लॉन्गेस्ट कंटिन्युअस चेन. ओके, सेकंड
Second rule for the IUPAC nomenclature, simply nothing but the numbering is done. How? The numbering is done in such a way that the branched carbon atoms get the lowest possible number. Okay? म्हणजे काय की सिंपली जो काही ब्रँचड अल्केन आहे त्या ब्रँचड अल्केनचा विचार करतोय तर आपल्याला काय तर नंबरिंग अशा कार्बनकडून आपल्याला द्यायचं आहे ज्या कार्बनकडून त्याची ब्रँचिंग निअरेस्ट असेल पॉसिबल निअरेस्ट नंबर असेल ओके तर इकडून जर नंबरिंग दिला तर आपल्याला काय फॉर्मेशन होतो इकडून जर नंबरिंग दिलं 1, 1, 2, 3, 4 तर 4 नंबरला एक ब्रँच आहे ओके इकडून जर नंबरिंग दिला 1, 2 तर इकडून 2 नंबरला ब्रँचिंग आहे सो निअरेस्ट ब्रँचिंग इज फ्रॉम द लेफ्ट साईड ओके तर लेफ्ट साईडपासून ब्रँचिंग जवळ होते म्हणून आपण काय करतो इकडून नंबरिंग देतो 1, 2, 3, 4, 5, 6, 7, 8, 9 ओके सो सिम्पली द नंबरिंग गिवन फ्रॉम दिस द लोवेस्ट पॉसिबल नंबर ऑफ द एनी ब्रँचड अल्केन ओके तर ब्रँच अल्केनचा आपल्याला काय लोवेस्ट नंबरिंग आपल्याला द्यायचा असतो इज इट क्लिअर सो थर्ड पॉइंट ऑफ दिस IUPAC नॉमिक्लेचर इफ डिफरंट अल्काइल ग्रुप्स आर प्रेझेंट इफ वन ऑर मोर डिफरंट आयटम आर ग्रुप्स अल्काइल ग्रुप्स आर प्रेझेंट दे आर लिस्टेड इन अल्फाबेटिकली ऑर्डर देर आर लिस्टेड इन द अल्फाबेटिकली ऑर्डर अँड द नेम गिवन कंपाऊंड शोन अबोव दॅट इज सिम्पली नथिंग बट द 6-ethyl-2-methyl ओके 2-methyl नोने आता याचं नॉमिक्लेचर आपण कसं दिलं तर सिम्पली आपल्याला माहीत आहे की आपण आपण आता नॉमिक्लेचर कसं द्यायचं पहिलं इथाईलला घ्यायचं का पहिलं मिथाईलला घ्यायचं ओके दिस कन्फ्युजन इज दी डिपेंड ऑन ओनली इट द अल्फाबेटिकली ऑर्डर हु फर्स्ट दॅट इन द अल्फाबेटिकली दॅट द नेम गिवन फर्स्टली दाखवाय सो सिम्पली द सेकंड ब्रँच दर इज प्रेझेन्स ऑफ मिथाईल ग्रुप बट सेकंड ग्रुप इज नॉट कन्सिडर ॲज अ स्टार्टिंग द नेम that simply nothing but the firstly alphabetically formation of ethyl firstly kon yete ethyl yete ethyl cha nantar methyl yete mhanun apan pahilyanda kay karto je kai position ahe position nusar aplyala substituent cha name dyaycha naste mhanje ata tumhi asa mhanchal ki boss second position la ahe mhanun second la pahila dyaycha na sir mag nantar 6 la deu apan asa nahi tar ti rule kay sangde ki different alkyl groups jar present astil तर त्यावेळेस आपल्याला काय करायचं आहे अल्फाबेटिकली लिस्टेड बनवाय लिस्टेड करायचं आणि आपल्याला अल्फाबेटिकली फर्स्ट नेम घ्यायचं आहे जे अल्फाबेटिकली फर्स्ट येतो तो ओके म्हणजे 6 नंबरला कोण आहे 6 नंबरला आहे इथाईल त्याच्यानंतर 2 नंबरला कोण आहे मिथाईल ग्रुप आहे आणि पूर्ण पॅरेंट चेन कोणता आहे नोन एन ओके सो दिस इज द सिम्पली नॉमेनक्लेचर ऑफ एनी ऑर्गॅनिक कंपाऊंड्स ओके तरी एनी ऑर्गॅनिक कंपाऊंडचं तुम्हाला नॉमेनक्लेचर हे कशावरून द्यायचं आहे त्याच्या अल्फाबेटिकली ऑर्डरवरून द्यायचा असतो कधी ज्या वेळेस तुम्ही पहिल्यांदा एक लॉंगेस्ट चेन सिलेक्ट केलात सेकंड टाइम तुम्ही काय केलात की लोवेस्ट पॉसिबल नंबर पडून तुम्ही ब्रँचिंगची नंबरिंग दिलात आणि 3 नंबरला तुम्हाला ती ब्रँचिंग झाल्याच्या नंतर तुम्हाला ते अल्फाबेटिकली ऑर्डरमध्ये अरेंज करून घ्यायचं आहे आणि तो नॉमेनक्लेचर द्यायचा असतो ओके हेअर इज अ सम नोट फॉर द नंबर आर सेपरेटेड फ्रॉम द ग्रुप्स बाय हायफन्स ओके म्हणजे हे जे नंबर्स असतात ते नंबर हायफनमध्ये लिहायचं असतं हायफन ओके सो दिस इज मोस्ट इम्पॉर्टंट पार्ट इन दिस द नॉमेनक्लेचर गिवन दॅट इज हायफन हायफनचा यूज करायचा असतो आणि त्याच्यामध्ये जे ब्रेक जो आहे तो मिथाईल ग्रुपच्या नंतर कुठलाही ब्रेक दाखवायची गरज नाही दॅट इज नो ब्रेक बिटवीन द मिथाईल अँड नोने ओके म्हणजे हायफन कशामध्ये दाखवायचं तुम्हाला पहिल्यांदा ह्या 6-ethylमध्ये दाखवायचं आहे 6-ethyl हा हायफन यूज करतो आपण त्याच्यानंतर एखादा दुसरा ब्रँच असेल तर 2 नंबरच्या नंतर तुम्हाला काय करायचं आहे हायफन यूज करायचं आहे ओके आफ्टर द नंबर गिवन फॉर द एनी द अल्काइल अल्काइल ग्रुप दॅट इज सिम्पली नथिंग बट द हायफन इज युझिंग अँड लास्टली देर इज नॉट युझिंग एनी हायफन इन दिस द मिथाईल ऑर नोनेन एनी अल्काइल ग्रुप अँड पॅरेंट चेन ओके तर पॅरेंट चेनच्या किंवा अल्काइन ग्रुपच्या नंतर त्याच्या दोघाच्या मध्ये आपल्याला कुठल्याच प्रकारचा हायफन यूज करायचा नाही ओके कळतंय सगळ्याला ओके आता नंतर पुढचा आपण पॉइंट बघूया इफ टू ऑर मोर आयडेंटिकल सबस्टिट्युएंट ग्रुप्स आर प्रेझेंट देन ओके आयडेंटिकल म्हणजे काय सिमिलर म्हणजे
सेम मिथाइल ग्रुप लागलेले असतील, सेम इथाइल ग्रुप लागलेले असतील किंवा सेम प्रोपाइल ग्रुप म्हणजे सेम आहेत, तर त्या वेळेस आपल्याला दॅट दी युझिंग द कॉमास ओके आपल्याला काय करायचं, कॉमा देऊ देऊ तुम्हाला त्याचा नंबरिंग द्यायचा आहे. ओके, सिंपली द नेम्स ऑफ आयडेंटिकल सबस्टिट्युएंट आर नॉट रिपीटेड. दिस द इम्पॉर्टंट पॉईंट इज सिंपली द सबस्टिट्युएंट आर नॉट रिपीटेड. आयडेंटिकल सबस्टिट्युएंट गिवन फॉर द ओनली नंबर्स. ओके, अँड द मेनली प्रिफिक्स इज यूज फॉर द डाय फॉर टू, ट्राय फॉर थ्री, टेट्रा फॉर फोर, पेंटा फॉर फाय अँड हेक्झा फॉर सिक्स अँड ETC सो अँड सो. ओके, म्हणजे काय की समजा एका ग्रुप एका पॅरेंट चेनमध्ये दोन आयडेंटिकल कंपाऊंड लागलेले आहेत. आयडेंटिकल म्हणजे काय, दोन मिथाईल ग्रुप लागलेत, दोन इथाईल ग्रुप लागलेत, तर असं लिहायचं नाही. कसं लिहायचं नाही की समजा दोन नंबरच्या पोझिशनला एक मिथाईल ग्रुप प्रेझेंट आहे. ओके, दोन नंबरच्या पोझिशनला एक मिथाईल ग्रुप प्रेझेंट आहे, आपण असं हायफन लिहून मिथाईल लिहिलं. त्याच्यानंतर तीन नंबरच्या पोझिशनला एक अजून एक मिथाईल ग्रुप प्रेझेंट आहे, तर आपण परत हायफन लिहून मिथाईल ग्रुप असं लिहायचं नसतो. तर कसं लिहायचं असतं, तर या रूलमध्ये असं सांगितलं आहे की आयडेंटिकल कंपाऊंड ऑर आयडेंटिकल सबस्टिट्युएंट ग्रुप दॅट नंबर्स आर सेपरेटेड बाय कॉमा, ओनली द नंबर्स. ओके, सो दिस नंबर इज ओनली गिवन फॉर द मेनली 2, 3. ओके, म्हणजे आपल्याला कॉमाचा यूज करून आपल्याला काय करायचं, नंबर्सला नंबर्स त्याच्यामध्ये टाकायचं आयडेंटिकल कंपाऊंडचं. आणि त्यानंतर सेम सबस्टिट्युएंट रिपीटेड आलेले आहेत, तर त्यावेळेस आपल्याला काय करायचं आहे की ते रिपीटेड लिहायचं नाही, तर त्या सबस्टिट्युएंटसाठी प्रिफिक्स यूज करायचा असतो, डाय, ट्राय, दोन असतील तर आपण डाय म्हणतो. सो दिस इज द कंपाऊंड इज द डाय मिथाईल एनी. ओके, सो दिस टाईप ऑफ दी रूल्स इज गिवन इन दिस दी IUPAC नॉमेनक्लेचर. सिंपली 2-methyl, 3-methyl असं लिहिण्यापेक्षा आपण काय लिहितो, कॉमा देतो नंबरला आणि हायफन देऊन आपण सिंपली एक प्रिफिक्स यूज करतो. तो प्रिफिक्स दोन मॉलिक्युलसाठी, दोन आयडेंटिकल ग्रुपसाठी डाय यूज केलं जातात. तीन मॉलिक्युल्स असतील तर ट्राय, चार यूज असतील तर टेट्रा, पेंटा, हे अशा पद्धतीने आपल्याला त्याचा नॉमेनक्लेचर देता येतो. ओके, सो हेअर इज अ एक्झाम्पल गिवन फॉर दिस द ब्रँच ऑर आयडेंटिकल कंपाऊंड. आता आयडेंटिकल कंपाऊंड्समध्ये बघितलं गेलं, आता इकडून नंबरिंग दिलं, पहिल्यांदा तुम्हाला लेफ्ट हँड साईडकडूनच नंबरिंग द्यायचं आहे स्टार्टिंग. ओके, तर समजा इकडून जर ब्रँचिंग जर जवळ पडत असेल, हा जर ब्रँचिंग इथं थर्ड नंबरला असला असता आणि इकडून जर ब्रँचिंग जवळ पडली असती तर मी नंबरिंग इकडून स्टार्ट केलं असतं. ओके, सर दोन्ही नंबरिंग मी ज्या वेळेस बघतोय तर दोन्ही ब्रँचिंग जे आहे ते सेकंड पोझिशनलाच, इकडून पण सेकंड आहे, इकडून पण सेकंड आहे, म्हणून स्टार्टिंग केलं जातं लेफ्ट साईडनेच. दोन्ही जर सेम असतील तर लेफ्ट साईडने स्टार्ट करायचं. आणि 2 नंबरच्या पोझिशनला एक मिथाईल ग्रुप प्रेझेंट आहे, 4 नंबरच्या पोझिशनला एक मिथाईल ग्रुप प्रेझेंट आहे, मीन्स बोथ मिथाईल ग्रुप्स इज अ आयडेंटिकल. आयडेंटिकल मीन्स सिमिलर. तर सिमिलर मिथाईल ग्रुप्स प्रेझेंट असतील तर त्याच्यासाठी आपण काय करतो, नंबरच्या नंतर नंबर्सला कॉमा देतो, 2, 4 आणि प्रिफिक्स यूज करतो डाय. ओके, म्हणजे सेम आयडेंटिकल दोन ग्रुप असतील तर आपण डाय मिथाईल आणि पॅरेंट जो चेन आहे तो पॅरेंट चेन कोणता आहे, तो पॅरेंट चेन आहे 5 कार्बनचा पेंटेन. ओके, तसंच इथं जर बघितलं तर पुढच्या ज्या कंपाऊंड्समध्ये आपण बघायचं आहे तो काय रूल सांगतो की एक पॅरेंट चेन जो आहे तो 5 मेंबर्सचा आहे, 5 कार्बनचाच आहे. ओके, 5 कार्बनचा चेन आहे, त्याच्यामध्ये 2 नंबरला 2 methyl ग्रुप प्रेझेंट आहेत म्हणून आपण 2, 2 असे लिहितो. ओके, आणि परत 4ला 1 methyl ग्रुप प्रेझेंट आहे, आयडेंटिकलच आहे, सेमच आहे, म्हणून आपण सुद्धा त्याला 4, लिहून आपण त्याचं डॅश हायफन यूज करून त्याला आपण ट्राय मिथाईल पेंटेन असं म्हणतो. ओके, म्हणजे आयडेंटिकल कंपाऊंड 2 असू द्या, 3 असू द्या किंवा त्याच्यापेक्षा जास्त असू दे, पण आपण काय करतो, नंबर्सला कॉमा यूज करून आपण नंबरिंग टाकतो आणि त्याच्यानंतर जितके काही आयडेंटिकल ग्रुप्स आहेत सिमिलर त्या आयडेंटिकल ग्रुप्सचं प्रिफिक्स यूज करतो, डाय, ट्राय, टेट्रा, पेंटा, एक्सेट्रा. ओके, सो नेक्स्ट दी रूल्स गिवन फॉर दी IUPAC नॉमेनक्लेचर. इफ द 2 सबस्टिट्युएंट आर फाउंड इन इक्विवेलेंट, 2 सबस्टिट्युएंट प्रेझेंट ऑन द इक्विवेलेंट साईड, मीन्स वन साईड इन द राईट हँड साईड देर इज अ सेकंड पोझिशन वन ऑफ द इथाईल ग्रुप प्रेझेंट अँड सेम दॅट इज द सेकंड ग्रुप प्रेझेंट मिथाईल,
So which one is the numbering given is the lowest possible number. So that's time the equivalent position, the lower number is given to the one coming first in the alphabetically listing. म्हणजे जे कोणता ग्रुप हे अल्फाबेटिकली फर्स्ट येत असतो, अल्फाबेटिकली पहिला येत असतो, त्याला आपण नंबरिंग द्यायचं. म्हणजे काय, आता सिम्पली एक एक्झाम्पल तुम्हाला सांगतो तिथं. तर एक्झाम्पलमध्ये आता समजा आपण आपण काय केलंय, एक्झाम्पलमध्ये आपण यूज केलाय, तिथला एक्झाम्पल आपण यूज करतो. हा सी एच थ्री ग्रुप आहे, हा सी एच आहे, हा सी एच टू आहे, हा सी एच आहे आणि हा सी टू एच फाईव्ह आहे. ओके, आणि इथं एक सी एस थ्री ग्रुप आहे आणि इथं अजून एक मिथाईल ग्रुप. सो इन दिस दी ग्रुप, इन दिस दी एनी कंपाऊंड, दॅट इज दी टू सबस्टिट्युएंट आर फाउंड इन इक्विवेलेंट पोझिशन. इक्विवेलेंट पोझिशन म्हणजे काय, इकडून जर नंबरिंग दिला तर वन टू पोझिशनलाच आहे, इकडून जर नंबरिंग दिला तर वन टू पोझिशनलाच आहे. तर अशा कंडिशनमध्ये आपल्याला काय कुणीकडून नंबरिंग द्यायचं आहे, जे असं कंपाऊंडला नंबरिंग द्यायचं आहे, लोअर नंबर इज गिवन इन द कमिंग फर्स्ट इन द अल्फाबेटिकली. अल्फाबेटिकली कोण पहिला येतो, अल्फाबेटिकली कोण येतो, तर आता हे फोर फाईव्ह, आता ह्याच्यामध्ये सी एस थ्री इथं एक लावतो आपण, इथं एक सी एस थ्री लावतो. ओके, अल्फाबेटिकली कोण येतं आहे, तर अल्फाबेटिकली हा वन टू थ्री नंबरचा पोझिशन जो आहे, थ्री नंबरच्या पोझिशनचा इथाईल ग्रुप प्रेझेंट आहे, इकडून जर वन टू थ्री गेलं तर इथं मिथाईल ग्रुप प्रेझेंट आहे. सो अल्फाबेटिकली विच वन इज फर्स्ट, इथाईल ग्रुप. सो दॅट्स वाय द नंबरिंग गिव्हन फ्रॉम दिस साईड, वन टू थ्री फोर फाय सिक्स सेवन. ओके, सो दिस इज द नेम गिव्हन फॉर द एनी ऑफ द कंपाऊंड, एक दोन तीन चार पाच छे सात. ओके, तर अशा पद्धतीनं आपल्याला काय करायचं आहे, तो कंपाऊंडचा नॉमिनक्लेचर आपल्याला द्यायचा आहे. कसं, तर ज्यावेळेस इक्विवेलेंट पोझिशनला जर असतील तर त्यावेळेस आपल्याला काय करायचं आहे, जो अल्फाबेटिकली फर्स्ट येतो त्याच्याकडून आपल्याला नंबरिंग स्टार्ट करायचं, लोवेस्ट नंबर तिकडून स्टार्ट करायचं. ओके, परत एकदा रिमाइंड बघा, पहिलं काय होतं, सिलेक्ट लॉन्गेस्ट कंटिन्युअस चेन करायचं होतं. दुसरं काय होतं की आपल्याला जो कंपाऊंड आहे तो नंबरिंग द्यायचा आहे ब्रँचिंगकडून, जिकडून जिकडून जवळ ब्रँचिंग पडते तिकडून आपल्याला नंबरिंग स्टार्ट करायचं आहे. त्याच्यानंतर जे ब्रँचड कंपाऊंड्स आहेत, म्हणजे ब्रँचड जे अल्केन्स आहेत, त्या ब्रँचड अल्केन्सला आपल्याला त्याच्या जे काही पोझिशन्स आहेत त्या पोझिशन्सचं नंबरिंग आपल्याला द्यायचं आहे. म्हणजे जे पोझिशन्स आहेत त्या पोझिशनमध्ये आपल्याला नंबरिंग द्यायचं आहे. नंबरिंग दिल्याच्यानंतर हायफन यूज करायचं आहे आणि त्या अल्काइल ग्रुपची अल्काइल ग्रुप लिहायचा आहे, कुठला अल्काइल ग्रुप प्रेझेंट आहे. त्याच्यानंतर आपल्याला तो त्याचा पॅरेंट चेन यूज करायचा आहे. ओके, हे झाला तिसरा. चौथा काय केलं होतं की समजा सेम किंवा आयडेंटिकल कंपाऊंड आपल्याला दिसले, सॉरी ज्याच्यामध्ये आपण आयडेंटिकल कंपाऊंड जर दिसले, म्हणजे सिमिलर कंपाऊंड जर दिसले, तर त्यावेळेस आपण त्याच्यासाठी एक प्रिफिक्स यूज करतो. त्याच्या आधी आपण नंबर्सला कॉमा यूज करतो, कॉमा देऊन आपण काय करतो, हायफनचा यूज करून परत आपण प्रिफिक्स यूज करतो अल्काइल ग्रुपसाठी. जितके काय आयडेंटिकल अल्काइल्स आहेत त्याच्यासाठी डाय ट्राय टेट्रा अशा आपण प्रिफिक्स यूज करतो आणि त्याच्यानंतर आपण पॅरेंट चेन लिहितो. ओके, आणि पाचव्यामध्ये काय, तर इक्विवेलेंट पोझिशनला जर सबस्टिट्युएंट प्रेझेंट असेल, इक्विवेलेंट पोझिशनला अल्काइल ग्रुप प्रेझेंट असेल, तर कुठल्या अल्काइल ग्रुप्सला हा फर्स्ट प्रायोरिटी द्यायचा, फर्स्ट लोवेस्ट पॉसिबल नंबर द्यायचा, तर ते इट डिपेंड अपॉन द अल्फाबेटिकली, इट डिपेंड अपॉन अल्फाबेटिकली. ओके, सो सिम्पली द रिॲक्शन, दॅट इज सिम्पली द वन ऑफ द एक्झाम्पल गिव्हन फॉर दिस द मॉलिक्यूल आर सिम्पली नथिंग बट दिस टाईप ऑफ द एक्झाम्पल. ओके, आता याच्यामध्ये या एक्झाम्पलमध्ये मी आत्ता सांगितलं की इकडून नंबरिंग दिलं वन टू थ्री पोझिशनला तर एक मिथाईल ग्रुप प्रेझेंट आहे, इकडून वन टू थ्रीला दिला तर इथाईल ग्रुप प्रेझेंट आहे. तर ज्या अल्फाबेटिकली नंबर ह्या ती इकडं बी तीन नंबरला, इकडं बी तीन नंबरला पोझिशन आहे, म्हणून आपण नंबरिंग कुणीकडून द्यायचं, तर त्यावेळेस आपल्याला करायचं आहे अल्फाबेटिकली, जो अल्फाबेटिकली सबस्टिट्युएंट पहिला येतो. इथं जर बघायला गेला तर हा इथाईल आहे आणि हा बघायला गेला तर मिथाईल आहे. तर मिथाईल आणि इथाईल या दोघांपैकी इथाईल ई हा अल्फाबेटिकली स्टार्टिंगला येतो, म्हणून आपण नंबरिंग स्टार्ट करतो वन टू थ्री फोर फाईव्ह सिक्स सेवन कार्बन. इज इट क्लिअर? ओके, सो सिम्पली दिस इज द सिम्पल टर्म फॉर द दॅट द इक्विवेलेंट पोझिशन ऑफ द ब्रँचिंग इज प्रेझेंट. ओके, सो दॅट्स टाईम
the lower number is given the coming first in the alphabetically listing, alphabetically order. Okay, so next nomenclature given for the branched alkyl groups can be named by following the above mentioned procedures. Okay, आता आपण बघितलं की ते ब्रँचिंग जे आहे ते ब्रँचिंग म्हणजेच आत्ता आपण बघितले त्या ब्रँचिंगला आपण कशा पद्धतीनं नॉमिंग्लेचर देतो म्हणजे सिम्पली आता इकडून जर नंबरिंग आपण दिलं तर वन नंबरच्या पोझिशनला एक सबस्टिट्युएंट प्रेझेंट आहे म्हणून आपण नंबरिंग इकडूनच स्टार्ट करतो. ओके, इकडं जर बघायला गेलं तर हा टू नंबरला आहे म्हणून आपण इकडून स्टार्ट करायची गरजच पडत नाही. ओके, मीन्स सिम्पली दी फर्स्ट दी लोवेस्ट नंबर इज गिवन फॉर द the branching is given first, the lowest branching of the numbering given or the first number. Okay, so this is nothing but our overall the nomenclature of this, the rules. Okay, it depend upon the branched alkane. Next, when the writing the trivial name of the substituent इन द अल्फाबेटिकली ऑर्डर. आता ट्रायव्हियल नेम जर आपण बघितलं, ट्रायव्हियल नेम म्हणजे काय, कॉमन नेम. ओके, तर त्याच्यामध्ये आपण प्रिफिक्सेस यूज केले, बघा आयसो न्यू आर कन्सिडर्ड ॲज द पार्ट ऑफ द फंडामेंटल नेम ऑफ द अल्काइल ग्रुप. हे कशावर डिपेंड केलं आपण, त्याच्यासाठी आपण हे जे काही अल्काइल ग्रुप्स आहेत, सॉरी हे जे काही प्रिफिक्सेस आहेत, त्या प्रिफिक्सेसमध्ये म्हणजे आयसो कंपाऊंडचं ब्रँचिंग जर लागलेलं असेल, म्हणजे कसं मी आता तुम्हाला सांगतो की हे एक कंपाऊंड असा लागलेला आहे सी एच आ सी एस थ्री आ सी एस थ्री आणि हे अशा पद्धतीनं आपल्याला एखादा ब्रँचिंग कंपाऊंड मिळाला आहे. ओके, आणि हा इथं नसून समजा हा पुढे इथं जाऊन एक लॉंगेस्ट चेन आहे, त्याच्यानंतर हा सिम्पली एक कार्बन आहे, एक दुसरा एक आयसोला प्रेझेंट आहे. ओके, म्हणजे एक ब्रँचिंग जे आहे ते ब्रँचिंग एका आयसो फॉर्ममध्ये आहे किंवा न्यू फॉर्ममध्ये आहे, तर त्यावेळेस आपण त्याला कसं नॉमेनक्लेचर द्यायचं, तर ह्याच्यासाठी हे यूज केलं जातात सेकंडरी अँड टर्शरी. ओके, म्हणजे जे काही कंपाऊंड टर्शरीला प्रेझेंट आहे त्याला टर्शरी म्हणतात, आणि जर समजा सेकंडरीला प्रेझेंट असेल तर सेकंडरी कार्बन्स असं म्हणतात. ओके, तर हे कंपाऊंड जर समजा टर्शरीला प्रेझेंट असेल तर ह्याला म्हणतात टर्शरी प्रोपाईल मॉलिक्युल्स. ओके, सेकंडरीला असेल तर सेकंडरी प्रोपाईल मॉलिक्युल्स. ओके, सो दिस टाईप ऑफ दिस दी फंडामेंटली नेम्स युझिंग फॉर द अल्काइल ग्रुप्स, दॅट इज अ प्रिफिक्सेस फॉर द सेकंडरी अँड टर्शरी that the using considered to part of the fundamental name. Okay, in multi substituent compounds are of the following rules, is simply the rules given for the there the happens in two chains of equal size, then that chain is the selected which contains more number of the side chain, jyachakadun side chain chi more number asta tyachakadun apan selection karaycha asto. After selection of the chain, the numbering is to be done from the end closer to the substituent. आताच मी सांगितलं की ज्या सबस्टिट्युएंटकडून आपल्याला निअरेस्ट नंबर मिळतो ते सबस्टिट्युएंटकडून आपल्याला नंबरिंग द्यायचं असतो. ओके, आता बघा इथं ब्रँचिंग आहे. ओके, आता हा ब्रँचिंग आहे तर आपल्याला काय करायचं आहे, आता इकडून सुद्धा ब्रँचिंग आहे, इकडून सुद्धा ब्रँचिंग आहे, इकडून ब्रँचिंग नाही, फक्त आपल्याला इकडून आणि इकडून ब्रँचिंग दिसते. ओके, तर इकडून जर नंबरिंग मी स्टार्ट केलं असतं 1 1 2 2 3 4 5 6 7 8 9 10. ओके, आणि इकडून जर सुरुवात केलं 1 2 3 4 आणि हा 5. ओके, म्हणजे दोन्हीकडून मी आपल्याला इक्विवॅलेंटली काय मिळतोय, 5 पोझिशनला, म्हणजे 5 पोझिशनला एक हा ग्रुप लागलाय, 5 पोझिशनला हा एक ग्रुप लागलाय. तर त्या टायमाला काय करायचं असतो, जे काही अशी ब्रँचिंग असते. ओके, तर त्या ब्रँचिंगला जे काही कंपाऊंड्स, म्हणजे हा कंपाऊंड कशाला तीन कार्बनला अटॅच आहे म्हणून ह्याला म्हणतात टर्शरी. आता हे टर्शरी इन ब्रॅकेटमध्ये लिहिलं जातो, हे जे काही कंपाऊंड्स आहे त्या कंपाऊंडचं ब्रँचिंग. बरं, म्हणजे हा कंपाऊंड हा 1 हा 2 नंबरला इथाईल ग्रुप आहे, 2 इथाईल. ओके, आणि पूर्ण कंपाऊंड कोणता आहे, ब्युटेन. ओके, सर हे ब्रॅकेटमध्ये लिहिलं जातं आणि होल कंपाऊंड्स जे आहे ते होल कंपाऊंडचं आपण अशा पद्धतीने लिहितो. म्हणजे काय, आता बघा 5 नंबरच्या पोझिशनला काय प्रेझेंट आहे, 2 इथाईल ग्रुप, 2 इथाईल ब्युटेन आहे, 2 इथाईल ब्युटाईल आहे. त्याच्यानंतर ब्रॅकेट क्लोज केलं,
त्याच्यानंतर आपण बघायला गेलं तर 3 आणि 3 पोझिशनला एक दोन आयडेंटिकल ग्रुप प्रेझेंट आहेत, म्हणजे दोन काय आहेत, मिथाईल ग्रुप प्रेझेंट आहेत आणि पॅरेंट चेन कोण आहे, डिकेन आहे. ओके, तर हे जे सेकंडरी किंवा टर्शरी यूज केलं जातात ते सेकंडरी आणि टर्शरी हे अशा पद्धतीने आपल्याला यूज केलं जातात. म्हणजे सिम्पली हे टर्शरी ग्रुप्स यूज करण्याच्याऐवजी आपण काय करतो, इथं नंबरिंग देतो डायरेक्टली की 5 नंबरच्या पोझिशनला कुठले ग्रुप्स हे प्रेझेंट आहेत ते. ओके, असं द्यायचं नसतं. अँड दि सिम्पली नॉट दी 5-2-2 डाय मिथाईल ब्युटाईल 3 इथाईल डिकेन अशा पद्धतीनं न देता आपल्याला हे इथाईल्स जेवढे काही प्रेझेंट आहेत, म्हणजे सिम्पली 3-3 डाय मिथाईल जे ग्रुप प्रेझेंट आहेत ते 3 मिथाईल ग्रुप हे अशा पद्धतीने आपल्याला नंतर यूज करायचं आहे. पहिल्यांदा मिथाईल यूज करायचं नाही. काय यूज करायचं नाही मिथाईल, काय मिथाईल यूज करायचं नाही, काय ना अल्फाबेटिकली कोण येते, इथाईल येते. कोण, फक्त अल्काईल ग्रुप्स अल्फाबेटिकली यायला पाहिजे. अल्काईल ग्रुप्स काय आहे, अल्फाबेटिकली यायला पाहिजे, नॉट दी डाय मॉलिक्यूल्स ऑर ट्राय कंपाऊंड्स. ओके, जे डी आहे तुम्ही असं म्हणताल की बाबा सर डी पहिला येतो, ईच्या ई नंतर येतो, तर असं नाही की फक्त अल्काईल ग्रुप्सचं तुम्हाला अल्फाबेटिकली ऑर्डर लावायचं. अल्काईल ग्रुप म्हणजे कोणते, मिथाईल इथाईल प्रोपाईल ब्युटाईल हे जे आहेत यांचा अल्फाबेटिकली तुम्हाला अरेंजमेंट करायचं आहे. याच्यावरून तुम्हाला त्याचा नॉमेनक्लेचर हे चांगल्या पद्धतीनं देता येतं. ओके, म्हणजे आता तुम्हाला जर मी कुठलाही एक्झाम्पल जर दिला, तुम्हाला कुठलाही एक्झाम्पल जर आपण घेतलो, आता नेक्स्ट लेक्चरमध्ये आपण काय करू की नंबर ऑफ जेवढे काही कंपाऊंड देता येतात ऑर्गॅनिक कंपाऊंड, ते कंपाऊंड तुम्हाला देऊन आपण IUPAC नॉमेनक्लेचर आयडेंटिफाय करू बाय युझिंग दिस रूल्स. ओके, तर सिम्पली the naming given for this any this like of the compound, so that times the simply the one of the branching is separated from this the compound. Ata ikudun jar baghitla tar ha 3 number cha position la branching ahe, pan itha don branching ahet. Okay, yacha madhe kay ahet, don branch ahet, 1-2-3 position la don branch ahet ani ikudun jar baghitla tar 1-2-3 position la ek branch ahe. Okay, म्हणून हा पॅरेंट आपण जे सिलेक्ट करतो लँग्वेज कंटिन्युअसचे ते कसं करायचं असतो, ज्याच्याकडे जास्तीत जास्त ब्रँचिंग असते त्याच्याकडे आपण काय करतो सिलेक्शन करत असतो. ओके, तर हे सिलेक्शन असं करायचं, जे काही ब्रँचड आहे त्या ब्रँचचा 5 नंबरच्या पोझिशनला प्रेझेंट असेल तर 5 इन ब्रॅकेटमध्ये आपण 2 नंबरच्या पोझिशनला काय इथाईल ग्रुप प्रेझेंट आहे म्हणून आपण 2 इथाईल आणि हे पूर्ण आहे जो कंपाऊंड तो ब्युटाईल आहे आणि त्याच्यानंतर आपल्याला यूज करायचं असतं हे 3-3 डायमिथाईल आणि पूर्ण पॅरेंट चेन कोण आहे, डिकेन. ओके, सो दिस इज द ओव्हरऑल द IUPAC नॉमेनक्लेचर ऑफ एनी ब्रँचड अल्केन. म्हणजे कुठलीही ब्रँचड अल्केन जर दिलेला असेल तर त्यावेळेस तुम्हाला त्याचं नॉमेनक्लेचर व्यवस्थितपणे देता येतो. एंड डिपेंड अपॉन द rules. Okay, and depend upon the rules given for this the compounds. Okay, so this is the simply this rules is using for the identification of our IUPAC nomenclatures. Okay, so this is nothing but the IUPAC. ओके, फर्स्ट परत एकदा आपण रिमाइंड करतो आहे, फर्स्ट काय लॉंगेस्ट कंटिन्युअस चेन सिलेक्ट करायचं, सेकंड काय ते नंबर डन नंबरिंग द्यायचं कशाकडून, ज्याच्याकडून लोवेस्ट पॉसिबल नंबर मिळतो ज्या ब्रँचिंगकडून त्याला लोवेस्ट पॉसिबल नंबर द्यायचं. थर्ड काय सांगते की जे काही अल्काईल ग्रुप्स आहेत ते लिस्टेड अल्फाबेटिकली लिस्टेड करायचं असतो. त्याच्यानंतर जर समजा सेम ग्रुप्स जर आयडेंटिकल ग्रुप्स प्रेझेंट असतील तर त्याच्यासाठी आपण कॉमा देऊन त्याचे नंबर्स लिहितो आणि त्याच्यानंतर हायफन्स देऊन त्याचा काय लिहितो अल्काईल ग्रुप लिहितो. तो जर सेम आयडेंटिकल ग्रुप असेल तर डाय ट्राय टेट्रा असं फॉर्मेशनमध्ये लिहितो आणि त्याचा नॉमेनक्लेचर देत असतो. त्याच्यानंतर फिफ्थला बघितला तर लोवेस्ट पॉसिबल नंबर इक्वॅलंट पोझिशन जर असेल तर त्यावेळेस त्याला लोवेस्ट पॉसिबल नंबर कशावरून घेत असतो, त्याच्या अल्फाबेटिकल ऑर्डरनुसार. ओके, तर अल्फाबेटिकली जो पहिला येतो त्याच्याकडून आपण नंबरिंग स्टार्ट करायचं. सिक्स्थला बघितला तर जे ब्रँचिंग आहे ते जे ब्रँचिंग आहे अल्किल ग्रुपचे ते कशावरून घेतली जाते, ते वरी जे प्रोसिजर दिलेलं आहे त्याच प्रोसिजरनुसार आपल्याला जे ब्रँचिंगची नंबरिंग द्यायचं आहे तो नंबरिंग हे लोवेस्ट पॉसिबल लोवेस्ट जी ब्रँचिंग आहे त्याला त्याच्यापासून आपण देत असतो.
त्याच्यानंतर जे ट्रायव्हियल नेम आहे ज्याच्यामध्ये आपण आयसो न्यू यूज करत असतो ते तशाला फंडामेंटिकली आपण सेकंडरी आणि टर्शियरी ब्युटील यूज न करण्यापेक्षा आपण काय करतो डायरेक्टली त्याचे पोझिशन नंबर लिहितो. ओके, आणि मल्टी सबस्टिट्युएंट कंपाऊंड दॅट फॉलोइंग द रूल्स ऑफ द आल्सो रिसेम्बल्स दॅट इज द चेन दॅट नंबरिंग्स इज गिवन फ्रॉम द एंड क्लोजर टू द सबस्टिट्युएंट. ओके, आणि हे अशा पद्धतीनं आपल्याला प्रत्येक कंपाऊंडचं नॉमेनक्लेचर हे चांगल्या पद्धतीनं ब्रँचड अल्केनचं चांगल्या पद्धतीनं देता येतो. ओके, अल्काइन अल्केन अल्काइन आणि अल्किनचं ज्यावेळेस आपण नॉमेनक्लेचर देतो तर सिम्पली आपल्याला माहीत आहे की ज्या चेनमध्ये ब्रँचिंग निअरेस्ट असते तिकडून आपण नंबरिंग देतो. आता अल्किनमध्ये जर बघितलं जिकडून डबल बॉन्ड निअरेस्ट असतो तिकडून आपण नंबरिंग देतो. अल्काइन जर बघितला जर तिकडून जे काही ट्रिपल बॉन्ड निअरेस्ट असतो तिकडून आपण नंबरिंग देत असतो. ओके, तर सायक्लिक कंपाऊंड्समध्ये आपल्याला सायक्लिक कंपाऊंडचं सुद्धा नॉमेनक्लेचर देता येतो. तर सायक्लिक कंपाऊंड्सचे जे प्रिफिक्स यूज केले जातात मी तुम्हाला ऑलरेडी सांगितले की प्रिफिक्स म्हणजे काय की स्टार्टिंगला जो काही यूज केला जातो कोणाच्या स्टार्टिंगला पॅरेंट चेनच्या स्टार्टिंगला. ओके, पॅरेंट चेनच्या स्टार्टिंगला जे काही यूज केलं जातं त्याला आपण प्रिफिक्स असं म्हणतो. आणि हे सायक्लिक ग्रुपसाठी जे प्रिफिक्स यूज केलं जातात तो प्रिफिक्स असतो सायक्लो, तो प्रिफिक्स असतो सायक्लो. आणि त्याच्यानंतर नंबर ऑफ कार्बन आयटम त्याच्यामध्ये किती प्रेझेंट आहेत त्याला आपण म्हणतो सायक्लोपेंटेन, सायक्लोब्युटेन, सायक्लोहेक्सेन, हेप्टेन. ओके, म्हणजे सिम्पली नंबर ऑफ कार्बन आयटम्स प्रेझेंट इन द सायक्लिक रिंग दॅट फर्स्टली द नेम गिवन फॉर द सायक्लो अँड देन द गिवन फॉर द नंबर ऑफ कार्बन आयटम इन द सायक्लिक रिंग. ओके, त्याच्यामध्ये सायक्लिक रिंगमध्ये नंबर ऑफ कार्बन आयटम जितके आहेत त्याला आपण नॉमेनक्लेचर देत असतो. ओके, तर कोणते कोणते आहेत ते सायक्लिक ग्रुप्स आता बघा. हे आहे, हे बघा, पहिला पाच कार्बनचा एक बॉन्ड लाईन फॉर्म्युला. आपण बॉन्ड लाईन फॉर्म्युल्यामध्ये सांगितलं आहे बघा, त्याच्यामध्ये आपण म्हणलं आहे की जे इतके काही कार्बन्स आहेत ते कार्बन्स हे अशा पद्धतीनं बॉन्डमध्ये फॉर्मेशन होतात म्हणजे झिगझॅग पोझिशनमध्ये आपण फॉर्मेशन करतो. सायक्लिक रिंग आहे म्हणजे सायकलमध्ये फॉर्मेशन होत असतो. ओके, सो हे देअर इज द फाईव्ह कार्बन कंटेनिंग ग्रुप आई कंटेनिंग सायक्लिक कंपाऊंड. सो दिस नेम इज गिवन फॉर द फर्स्टली द प्रिफिक्स यूज फॉर द सायक्लो अँड ओव्हरऑल द फाईव्ह मेंबर्ड कंपाऊंड इज द पेंटेन. ओके, दिस इज नेम इज गिवन फॉर द सायक्लो पेंटेन. नेक्स्ट जे आहे ते अल्फाबेटिकली ऑर्डरनुसार आपल्याला नंबरिंग द्यायचं आहे. म्हणजेच सिम्पली आता बघितलं तर हा पहिला मिथाईल ग्रुप आहे, त्याच्यानंतर प्रोपाईल ग्रुप आहे, तर फर्स्ट कोण येतं मिथाईल येते. ओके, तर मिथाईल येते म्हणून आपण अल्फाबेटिकली एक नंबर मिथाईलला दिले, त्याच्यानंतर दोन नंबर, त्याच्यानंतर तीन नंबर. आणि अल्फाबेटिकली जर बघितलं तर पहिला मिथाईल ग्रुप येतो म्हणून आपण वन मिथाईल लिहिलं, त्याच्यानंतर थ्री मिथाईल येतोय म्हणून आपण थ्री मिथाईल लिहिलं. आणि हा होल कंपाऊंड सायक्लोहेक्झेनचा आहे म्हणजे सहा कार्बनचा आहे, ज्याच्यामुळं आपण काय म्हणतो याला सायक्लोहेक्झेन असं म्हणतो. ओके, नेक्स्ट मोर ब्रँच्ड कार्बन गेट्स लोअर नंबर. आता ज्यावेळेस जास्त, आत्ताच मी तुम्हाला सांगितलं बघा की ज्याच्यामध्ये जास्त ब्रँचिंग असतात त्याला नंबर लोएस्ट नंबर द्यायचं. म्हणजे आत्ता आपण एक्झाम्पल एक बघितलंय की त्या एक्झाम्पलमध्ये आपण काय सांगितलं होतं, त्या एक्झाम्पलमध्ये आपण काय म्हणलं होतं की ज्याच्याकडून जास्त ब्रँचिंग असते. ओके, ज्याच्याकडून जास्त ब्रँचिंग असते त्याला आपण लोवेस्ट नंबर देत असतो. ओके, तर तसंच याच्यामध्ये सायक्लिक रिंगमध्ये तसं सुद्धा तसंच आहे की ज्याच्यामध्ये जास्त नंबर्स ऑफ ब्रँचिंग होत असते. म्हणजे याच्यामध्ये दोन ब्रँच आहेत, इथं एक ब्रँच आहे म्हणून आपण ह्याला एक नंबर देऊ शकतो का, नाही. इथं दोन ब्रँच आहेत म्हणून ह्याला एक कार्बनला एक नंबर द्यायचा, त्याच्यानंतर दोन, ह्याच्यानंतर तीन. आता अल्फाबेटिकली जे पहिला येतो म्हणजे पहिला कोण येतो दॅट इज सिम्पली द इथाईल. पहिल्यांदा इथाईल ग्रुप फर्स्ट येतो, त्याच्यानंतर 1.1 डाय मिथाईल येतो आणि त्याच्यानंतर जो सायक्लोहेक्झेन येतो. ओके, म्हणजे सायक्लिक रिंगचं सुद्धा आपल्याला नॉमेनक्लेचर हे इझिली देता येतो. कशावरून? इट्स डिपेंड अपॉन द आयुपॅक रूल्स. ओके, सायक्लो अल्केन अँड ब्रँच अल्केन. सो हिअर इज द देर इज द सिम्पली आयुपीएससी नॉमेनक्लेचर फर्स्टली गिवन फॉर द ब्रँचड अल्केन अँड द सेकंडली दॅट इज गिवन फॉर द सायक्लो अल्केन. ओके, सायक्लो अल्केनसाठी आणि ब्रँचड अल्केनसाठी आपण नॉमेनक्लेचर बघितलंय. ओके, सिम्पली आहे की ब्रँचडमध्ये म्हणजे सिम्पली सायक्लिक रिंगमध्ये आपल्याला काय करायचं आहे की जे काही ब्रँचिंग मोठा असतो, जे काही ब्रँच मोठा असेल म्हणजे सिम्पली हा ब्रँचिंग अल्फाबेटिकली द्यायचा आहे. म्हणजे ब्रँचिंग जे काही आहे ते ब्रँचिंग जर समजा मिथाईल ग्रुपात येत असेल तर मिथाईलपासून आपल्याला द्यायचं आहे.
इथाइल येत असेल तर इथाइल द्यायचं आधी. तर याच्या पद्धतीनं आपल्याला ब्रँचिंग द्यायचं आणि त्याचं नॉमेनक्लेचर हे अशा पद्धतीनं आयडेंटिफाय करायचं असतं. ओके, नॉमेनक्लेचर गिव्हन फॉर द ऑर्गॅनिक कंपाऊंड हॅव्हिंग द फंक्शनल ग्रुप्स. ओके, आता याच्यामध्ये IUPAC नॉमेनक्लेचरमध्ये सगळ्यात इम्पॉर्टंट असतो की ज्या वेळेस आपण ब्रँचड अल्केन असतो त्यावेळेस इझिली सांगू शकतो की हा कंपाऊंड ब्रँचड अल्केन आहे आणि त्याचे रूल्स सांगू शकतो. ओके, काय सिलेक्ट लॉन्गेस्ट कंटिन्युअस चेन करतो, त्याच्यानंतर आपण त्याचे जे नंबरिंग देत असतो, त्याच्यानंतर आपण अल्फाबेटिकली ती ब्रँच अरेंज करून घेतो, त्याच्यानंतर आपण काय करतो की आयडेंटिकल कंपाऊंड असतील तर त्याला आपण कॉमा देऊन नंबर्स लिहितो आणि त्याच्यानंतर आपण डाय ट्राय टेट्रा अशा पद्धतीनं आपण ट्राय टेट्रा हे प्रिफिक्सेस यूज करतो. त्याच्यानंतर सेम आयडेंटिकल इक्वॅलंट पोझिशनला प्रेझेंट असतील किंवा दुसरे दोन ग्रुप हे इक्वॅलंट पोझिशनला प्रेझेंट असतील तर आपण त्याच्या अल्फाबेटिकली ऑर्डरनुसार त्याची नंबरिंग लोवेस्ट पॉसिबल नंबर देतो, त्याच्यानंतर आपण त्याला काय करतो नॉमेनक्लेचर देत असतो. ओके, आणि आता आपल्याला बघायचं आहे बघा की ज्या कंपाऊंडमध्ये फंक्शनल ग्रुप प्रेझेंट आहे त्या कंपाऊंडचं काय. ओके, ते आपण एक नॉमेनक्लेचर द्यायचं आहे, पण नॉमेनक्लेचर हे ब्रँच अल्केनचं नॉमेनक्लेचर हे आपल्या पद्धतीनं आपण रूल्स घेऊन बघितलं आहे की कुठल्या रूल्स हे यूज केल्याच्यानंतर आपल्याला कशा पद्धतीनं ब्रँच अल्केनचं नॉमेनक्लेचर देता येतो. आता फंक्शनल ग्रुपचं काय, फंक्शनल ग्रुप एज डिफाईंड एझियर इन द ॲटम ऑर अ ग्रुप ऑफ ॲटम बॉन्डेड टुगेदर इन द युनिक मॅनर विच इज युजली इन द साईट ऑफ केमिकल रिॲक्टिव्हिटी इन द ऑर्गॅनिक मॉलिक्युल्स. ओके, म्हणजे काय फंक्शनल ग्रुप म्हणजे काय, त्याची रिॲक्टिव्हिटी सांगते आणि फंक्शनल ग्रुपचा एक युनिक प्रॉपर्टी असते, युनिक काय असते मॅनर असते ज्याच्यामध्ये आपल्याला ऑर्गॅनिक कंपाऊंड्समध्ये हा खूप केमिकल रिॲक्टिव्हिटीमध्ये पार्टिसिपेट करत असतो. ओके, आता फॉर एक्झाम्पल समजा इथं एक्झाम्पलमध्ये मिथेनॉल दिलं आहे, मिथिल अल्कोहोल दिलं आहे, म्हणजे सिम्पली OH कंटेनिंग फंक्शनल ग्रुप दिला आहे, इथाईल अल्कोहोल दिलं आहे, त्याच्यानंतर हा प्रोपाईल आयसोप्रोपाईल अल्कोहोल दिला आहे. तर ऑल हॅव्हिंग द OH फंक्शनल ग्रुप लिबरेट्स हायड्रोजन अँड द रिॲक्शन विथ सोडियम मेटल. तर सोडियम मेटलसोबत रिॲक्शन झाली तर हायड्रोजन लिबरेट होतं असं सांगितलं. फर्स्ट ऑफ ऑल द फंक्शनल ग्रुप्स प्रेझेंट इन द मॉलिक्युल्स इज आयडेंटिफाईड विच डिटरमाइन द चॉईस ऑफ अप्रोप्रिएट सफिक्स. ओके, आता आपल्याला काय करायचं आहे की फंक्शनल ग्रुप तुम्हाला दिलेला असेल त्याच्या त्या कुठल्या तरी एखाद्या चेनमध्ये फंक्शनल ग्रुप जर प्रेझेंट असेल तर आपल्याला पहिल्यांदा आयडेंटिफाय करायचं आहे आणि कसं डिटरमाइन करायचं आहे द अप्रोप्रिएट सफिक्स. जे काही सफिक्स आहेत आणि प्रिफिक्स आहेत त्या सफिक्स प्रिफिक्सचा यूज करून आपण फंक्शनल ग्रुपचा आयडेंटिफिकेशन करायचा असतो. तर आता पहिल्यांदा आपल्याला माहीत आहे की फंक्शनल ग्रुपचं आयडेंटिफिकेशन IUPAC नॉमेनक्लेचर द्यायचं असेल तर कशा पद्धतीनं देता येतं. तर फर्स्ट आहे द लॉन्गेस्ट चेन ऑफ द कार्बन ॲटम्स कंटेनिंग द फंक्शनल ग्रुप इज नंबर्ड इन सच अ वे दॅट द फंक्शनल ग्रुप इज अटॅच ॲट द कार्बन ॲटम इन द लोवेस्ट पॉसिबल नंबर ऑफ द एनी चेन. ओके, म्हणजे काय की आतापर्यंत आपण बघितलं की ब्रँच जिकडून जवळ आहे तिकडून आपण नंबरिंग स्टार्ट केले, आता आपल्याला तो करायचं नाही. आता आपल्याला काय करायचं आहे, जे काही फंक्शनल ग्रुप लागला आहे तो फंक्शनल ग्रुपचं जे काही लोवेस्ट कार्बन असतो म्हणजे त्याचा पहिला कार्बन जो असतो त्या पहिल्या कार्बनपासून तुम्हाला नंबरिंग स्टार्ट करायचं आहे. ओके, म्हणजे समजा मी एखादा फंक्शनल ग्रुप लावला आहे, हा एखादा चेन आहे, कार्बन 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 कार्बनचा चेन आहे आणि इथे एक फंक्शनल ग्रुप लावला आहे मी. ओके, तर फंक्शनल ग्रुपचा लोवेस्ट पॉसिबल नंबर कोणता येतो, हा येतो. ओके, त्याच्यानंतर 2, त्याच्यानंतर 3, त्याच्यानंतर हा चेन वाढत जातो. म्हणजे काय करायचं आहे, सिलेक्ट द लॉन्गेस्ट चेन कार्बन ॲटम कंटेनिंग द फंक्शनल ग्रुप, ज्याच्यामध्ये फंक्शनल ग्रुप आहे असा लॉन्गेस्ट चेन सिलेक्ट करायचा असतो. म्हणजे काय, इथं समजा जर इथं ब्रँचिंग इथं CS2 इथं CS2 इथं CS3 आहे. ओके, म्हणजे लॉन्गेस्ट चेन कोणती येणार, 1 2 3 4 5 येणार. इकडून जर गेलो तर 1 2 3, इथं समजा अजून एक असेल, इथं 4 असेल, पण लॉन्गेस्ट चेन कोणती आहे, ही 5 कार्बनची आहे. म्हणून आपण चेन सिलेक्ट करते वेळेस कसं करायचं, हे असं चेन सिलेक्ट करायचं जेणेकरून आपल्याला जो नंबरिंग आहे तो नंबरिंग लोवेस्ट पॉसिबल नंबरपासून आपल्याला एक लॉन्गेस्ट चेन सिलेक्ट करून घ्यायचं आहे. ओके, इन द केस ऑफ पॉलीफंक्शनलिंग कंपाऊंड्स. ओके, आता माहीत आहे आपल्याला एक फंक्शनल ग्रुप असेल तर आपण देऊ शकतो, पण ज्या वेळेस एकापेक्षा जास्त वन ऑफ द फंक्शनल ग्रुप दॅट इज
the chosen by the principal function group as the compound they are the named as basis. Okay, so simply हे कुठल्या बेसिसवर आपल्याला आयडेंटिफिकेशन करता येते की कुठल्या फंक्शनल ग्रुपला हे फर्स्ट प्रायोरिटी द्यायची. ओके, म्हणजे त्याचं एक अप्रोप्रिएट प्रायोरिटी असते, ते प्रायोरिटी नंबरनुसार आपल्याला काय करायचं असतो, ते लॉंगेस्ट चेन सिलेक्ट करून घ्यायचं असतं. ओके, म्हणजे काय, आता द ऑर्डर गिवन फॉर द प्रिफरन्सेस द ऑर्डर ऑफ दिस द डिक्रीजिंग प्रायोरिटी ऑफ द सम फंक्शनल ग्रुप्स. ओके, म्हणजे जिकडून फंक्शनल ग्रुप आपल्याला जास्त मोठा फंक्शनल ग्रुप मोस्ट प्रायोरिटीचा फंक्शनल ग्रुप लागेल तिकडून आपण नंबरिंग स्टार्ट करायचं असतो. ओके, मग आता हे जर सिरीज बघितलं तरी ऑलरेडी तुम्हाला सिरीज माहिती असायला पाहिजे, हे सिरीज पाठ करून घ्यायला पाहिजे की पहिल्यांदा कार्बोक्सिलिक ग्रुप येतो, त्याच्यानंतर सल्फोनिल ग्रुप येतो, त्याच्यानंतर इस्टर येतं, त्याच्यानंतर अल्काइल ग्रुप्स हे, त्याच्यानंतर अल्काइल जे काही फंक्शनल ग्रुप सॉरी सी ओ एच इस्टर ग्रुप येतो, त्याच्यानंतर असाइल क्लोराईड ग्रुप येतो, त्याच्यानंतर अमाईड येतो, त्याच्यानंतर सायनो ग्रुप येतो, त्याच्यानंतर अल्डिहाइड, त्याच्यानंतर किटोन, त्याच्यानंतर हायड्रॉक्सिल ग्रुप, एन एच टू ग्रुप, डबल बॉन्ड, ट्रिबल बॉन्ड, हे ऑल फंक्शनल ग्रुप्स आहेत. ओके, इन्क्लुडिंग दी डबल बॉन्ड और ट्रिपल बॉन्ड, इन्क्लुडिंग दी डबल बॉन्ड और ट्रिपल बॉन्ड. समजा आपण डबल बॉन्ड आणि ट्रिपल बॉन्डसुद्धा प्रेझेंट असेल त्या मॉलिक्युल्समध्ये आणि फंक्शनल ग्रुप जर प्रेझेंट असतील तर पहिले प्रायोरिटी कोणाला द्यायचं, फंक्शनल ग्रुपला द्यायचं आहे. ओके, कारण काय, जर एकाच मॉलिक्युल्समध्ये डबल बॉन्ड आणि ट्रिपल बॉन्ड दोन्ही प्रेझेंट असतील तर प्रायोरिटी कोणाला द्यायचं पहिल्यांदा, डबल बॉन्डला. ओके, म्हणजे समजा मी एखादा असा एक सी एच हा इथं डबल बॉन्ड, हा सी एच हा ट्रिपल बॉन्ड, हा सी एच, ओके, हे अशा पद्धतीनं मी समजा ब्रँच अशा पद्धतीनं मी काय केलं, कंपाऊंड. ओके, म्हणजे काय, इकडून जर नंबरिंग स्टार्ट केलं तर हा वन नंबर, हा टू नंबर, थ्री नंबर, फोर नंबर, फाय नंबर, पण नंबरिंग कोणी कोणून आपल्याला स्टार्ट करायचं आहे, इकडून का इकडून. ओके, इकडून म्हणजे लेफ्ट साईडकडून आपल्याला काय करायचं, नंबरिंग द्यायचं आहे का, कारण हा डबल बॉन्ड जो आहे तो डबल बॉन्ड हा मोस्ट प्रायोरिटीज असलेला फंक्शनल ग्रुप आहे. ओके, म्हणजे डबल बॉन्डपासून आपल्याला स्टार्टिंग करायचं आहे, ट्रिपल बॉन्ड असेल तर डायरेक्टली ट्रिपल बॉन्ड करून करायचा नाही. ओके, म्हणजेच आता हे फंक्शनल ग्रुपमध्ये सगळ्यात मोठा फंक्शनल ग्रुप असलेला कंपाऊंड कोणता आहे, तो आहे कार्बोक्सिलिक ॲसिड. ते एक अमिताभ बच्चनचा पिक्चर आहे बघा, जहां मैं खड़े होता हूँ वहां से लाइन शुरू हो जाती है म्हणण्यासारखं. ओके, म्हणजे जिथे सी ओ एच ग्रुप प्रेझेंट असेल त्याच्या बॅक साईडला सगळे सगळे फंक्शनल ग्रुप असतात. ओके, म्हणजे पहिल्यांदा आपल्याला प्रिफर करायचा आहे तो काय, कार्बोक्सिलिक ग्रुप. ओके, तर सिंपली एखादा कुठलाही तुम्हाला जर समजा कार्बन दिलेला आहे आणि त्या कार्बनमध्ये एक सी ओ एच ग्रुप प्रेझेंट आहे, एक समजा एन एस टू ग्रुप प्रेझेंट आहे, एक ओ एच ग्रुप प्रेझेंट आहे, एक कुठला तरी आल्डिहाइड ग्रुप प्रेझेंट आहे, तर त्यावेळेस तुम्हाला हे सगळ्या फंक्शनल ग्रुपला सोडून द्यायचं आहे, फक्त तुम्हाला पहिलं विचार करायचा आहे कार्बोक्सिलिक ॲसिड. आणि हे कार्बोक्सिलिक ॲसिड विचार केला तर एक लॉंगेस्ट चेन सिलेक्ट करून घ्यायचं ज्याच्यामध्ये कार्बन येतात, त्याच्यामध्ये तो लॉंगेस्ट चेन सिलेक्ट करायचा आहे. आणि त्याच्यानंतर आपल्याला हे जे काही ब्रँच जे काही जे सबस्टिट्युएंट प्रेझेंट आहेत, हे जे काही फंक्शनल ग्रुप प्रेझेंट आहेत, ह्या फंक्शनल ग्रुपचे प्रिफिक्सेस मी तुम्हाला देणार आहे, त्याचे प्रिफिक्सेस आपल्याला यूज करायचं आहे आणि त्या प्रिफिक्सेसनुसार आपल्याला काय करायचं आहे, त्याचं नॉमेनक्लेचर द्यायचं आहे. ओके, म्हणजे जर समजा ओ एच ग्रुप प्रेझेंट असेल तर त्याच्यासाठी प्रिफिक्स यूज केलं जातं हायड्रॉक्सी हायड्रॉक्सिल. ओके, अमाइन ग्रुप प्रेझेंट असेल तर त्याला प्रिफिक्स यूज करतो अमायनो. ओके, म्हणजे आपण जर बघायला गेलं तर टू नंबरच्या पोझिशनला अमाइन ग्रुप प्रेझेंट आहे म्हणून आपण त्याला टू अमायनो म्हणतो. अल्फाबेटिकली सुद्धा ए पहिला येतो, त्याच्यानंतर हा एच अल्फाबेटिकली नंतर येतो, म्हणजे सिम्पली हा पोझिशन नंबर कितीला आहे, थ्री, हा फोर, हा फायला आहे, फाय नंबरच्या पोझिशनला अल्फाबेटिकली काय तो कंपाऊंड आहे. परत सिक्स नंबरच्या पोझिशनला बघितलं तर एक अल्डिहाइड ग्रुप प्रेझेंट आहे, समजा सिक्स ऑक्सो येतो. ओके, म्हणजे सिम्पली आपल्याला हे पहिल्यांदा नॉमेनक्लेचर अशा पद्धतीने टू फायू सिक्स आणि जो काही सहा कार्बनचा एक कार्बोक्सिलिक ग्रुप आहे त्याला आपण हेक्झानॉइक ॲसिड अशा पद्धतीनं त्याचा नॉमेनक्लेचर देत असतो. ओके, म्हणजे सिम्पली पॉलीफंक्शनलिंग कंपाऊंड जर आपल्याला दिलेला असेल, पॉलीफंक्शनलिंग ग्रुप जर दिलेला असेल एका कंपाऊंडमध्ये, तर त्यावेळेस आपल्याला त्याच्या डिपेंड अपॉन द ऑर्डरनुसार आपल्याला काय करायचं असतो, अल्फाबेटिकली ते सॉरी प्रायोरिटी ऑर्डरनुसार आपल्याला काय करायचं असतो, एक लॉंगेस्ट चेन सिलेक्ट करून घ्यायचं असतं
आणि ती लाँगेस्ट चेन सिलेक्ट झाल्याच्यानंतर जे काही राहिलेले पॉलीफंक्शनलिंग दुसरे ग्रुप्स जे फंक्शनल ग्रुप्स आहेत त्याचा प्रिफिक्स यूज करून आपल्याला ते काय करायचं असतो, नेम द्यायचं असतं. ओके, सो दिस इज द ओव्हरऑल ऑन द पॉलीफंक्शनलिंग कंपाऊंड्स. ओके, आता नॉमेनक्लेचर ऑफ सबस्टिट्युएंट बेन्झीन कंपाऊंड्समध्ये बघू. तर याच्यामध्ये बेन्झीन कंपाऊंडमध्ये जे आय यू पी एस सी नॉमेनक्लेचर असतो तो आय यू पी एस सी नॉमेनक्लेचर हे सिम्पली डिपेंड अपॉन दॅट इज द पोझिशन ऑफ दिस द कंपाऊंड. आता सिम्पली हे जे कॉमन नेम आहेत त्या कंपाऊंडचा, जे आपण टोलिन म्हणतो किंवा ॲनिसॉल म्हणतो, ॲनिलिन म्हणतो, तर हे सगळ्या जे काही आय यू पी नेम्स आहेत कॉमन नेम, त्याचा आय यू पी एस सी नॉमेनक्लेचर काय येतो, एक मिथाईल ग्रुप प्रेझेंट आहे म्हणून आपण त्याला काय म्हणतो, मिथाईल. आणि हा होल कंपाऊंड जो आहे तो बेन्झीन आहे म्हणून आपण त्याला मिथाईल बेन्झीन. एक मिथॉक्सी ग्रुप प्रेझेंट आहे म्हणून आपण मिथॉक्सी बेन्झीन. आणि एक अमाईन ग्रुप प्रेझेंट आहे म्हणून आपण अमायनो बेन्झीन. एक नायट्रो ग्रुप प्रेझेंट आहे म्हणून नायट्रो बेन्झीन. आणि ब्रोमिन ग्रुप प्रेझेंट आहे म्हणून आपण ब्रोमो बेन्झीन. ओके, दिस इज सिम्पल द नेम गिवन ऑन दिस द इट ब्रँचिंग ऑन द बेन्झीन रिंग. तर बेन्झीन रिंगला जे ब्रँचिंग आहे त्याचा आपण प्रिफिक्स यूज करत असतो. ओके, यानंतर आपल्याला काय करायचं आहे, यानंतर आपल्याला सगळ्यात महत्त्वाचं बघायचं आहे की फंक्शनल ग्रुप जे आहेत त्या प्रत्येक फंक्शनल ग्रुप्सचं जे काही आपल्याला प्रिफिक्स किंवा सफिक्स यूज करायचं आहे. आणि त्यानंतर आपल्याला बघायचं आहे की जे काही एक्झाम्पल्स आहेत ब्रँचड अल्केन्सचा किंवा जे काही पॉलीफंक्शनलिंग अल्केन्स आहेत त्या सगळ्या अल्केन्सचा आपल्याला ह्याच्या नेक्स्ट व्हिडिओमध्ये आपल्याला काय बघायचं आहे की जे फंक्शनल ग्रुपचे प्रिफिक्स, त्याचे सफिक्स आणि त्याला जे काही आपण पॉलीफंक्शनलिंग कंपाऊंड्स आहेत, पॉलीफंक्शनलिंग जे काही ऑर्गॅनिक कंपाऊंड्स आहेत त्या सगळ्या कंपाऊंड्सचा आपण नॉमेनक्लेचर्सची प्रॅक्टिस करून घेऊ. ओके, म्हणजे ज्यामध्ये आपल्याला ब्रँचड अल्केन असेल तर कशा पद्धतीने आपल्याला नंबरिंग देता येतो, किंवा समजा की पॉलीफंक्शनल ग्रुप असेल तर त्यावेळेस आपण कशा पद्धतीने नॉमेनक्लेचर देतो हे आपण पुढच्या या लेक्चरमध्ये बघू. ओके, आता आपल्याला बघायचं पुढचं बघा की बेन्झीन रिंगमध्ये पोझिशन जर बघितलात तर पोझिशन आपल्याला माहीत आहे की जी पोझिशन्स आहेत जे आय यू पी एस सी नॉमेनक्लेचर्स आहेत ते आय यू पी एस सी नॉमेनक्लेचर्स ब्रँचिंगनुसार आपण पोझिशन देतो. म्हणजे हा वन नंबर, हा टू नंबर, हा वन टू थ्री, वन टू थ्री फोर, या अशा पद्धतीनं ब्रँचिंग देऊन आपण काय करतो, आपण जे बघितलं आहे आधी आत्ताच की आपण त्याला कॉमा देऊन नंबरिंग लिहितो आयडेंटिकल ग्रुप असेल तर. आणि त्याच्यासाठी आपण प्रिफिक्स यूज करतो डाय, ट्राय, टेट्रा. ओके, सो हेअर इज द युझिंग द डाय ब्रोमो, हेअर इज युझिंग द ड्राय ब्रोमो ॲज वन थ्री पोझिशन, हेअर इज द डाय ब्रोमो इज ऑल्सो युझिंग फॉर द वन फोर पोझिशन. ओके, सो सिम्पली गिवन फॉर द लोवेस्ट पॉसिबल नंबर ऑफ द सबस्टिट्युएंट दॅट इज द लोकेटेड ऑन द रिंग. ओके, सो सिम्पली दिस इज नथिंग बट द आय यू पी एस सी नॉमेनक्लेचर ऑफ एनी बेन्झीन ग्रुप कंटेनिंग मॉलिक्युल्स. ओके, तर हे झालं आपल्याला जे नॉमेनक्लेचरचा पार्ट होता तो आपण नॉमेनक्लेचरचा पार्ट इथं एंड करू. आणि यानंतर एक जो नॉमेनक्लेचरचा पार्ट आहे त्याच्यामध्ये आपण काय घेऊन येऊ, तर त्याच्यामध्ये आपण ह्या सगळ्या जे काही नॉमेनक्लेचर्स आहेत ते कशा पद्धतीनं वेगवेगळे कंपाऊंड्स तुम्हाला दिले जातात, वेगवेगळे कंपाऊंड्स तुम्हाला एक्झाममध्ये विचारले जातात, त्याचा आय यू पी एस सी नॉमेनक्लेचर कसं द्यायचं, ब्रँचड असेल किंवा पॉलीफंक्शनलिंग कंपाऊंड असेल, त्या सगळ्या आय यू पी एस सी नॉमेनक्लेचर्स आपण काय करायचं, बाय युझिंग द रूल्स, बाय युझिंग द पॉलीफंक्शनलिंग फंक्शनल ग्रुप्स याचा यूज करून आपल्याला काय करायचं आहे याचं एक्झाम्पल्स बघायचे. ओके, तर नेक्स्ट लेक्चरला आपण बघूया. नेक्स्ट लेक्चर्स लवकरच अपडेट होईल आणि पुढचा जे व्हिडिओज आहेत ते बघण्यासाठी सबस्क्राईब करा, लाईक करा आणि बघत राहा आपला यूट्यूब चॅनल.